जवळपास 5 करोड लँड सर्वेच्या किंवा मोजणीच्या संदर्भामध्ये भारताच्या न्यायव्यवस्थेमध्ये 5 करोडपेक्षा जास्त केसेस पेंडिंग आहेत. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. आपण आता अमृत महोत्सवी वर्ष साजरं करतो आहे, म्हणजे 75 वर्षानंतरही आपल्या न्यायव्यवस्थेकडून आपल्याला तो न्याय योग्यरित्या मिळालेला नाही. याच्यामध्ये 87% हे डिस्ट्रिक्ट लेवल, म्हणजे जवळपास 59,000 ह्या केसेस जमिनीच्या संदर्भामधल्या केसेस ह्या जिल्हा पातळीवरती आहेत, आणि हायकोर्टामध्ये जवळपास 69,000, आणि त्याच्यामध्ये अशा काही केसेस आहेत जवळपास 2 लाखाच्या वरती ज्या 30 वर्षापासून आजही पेंडिंग आहेत. म्हणजे आपण विचार करतो की जर एखादा शेतकरी जर त्याला त्याच्या जमिनीचा सर्वे करायचा असेल, त्याला व्यवहार करायचा असेल, भांडणामधली जमीन असेल, कुणी बांध कोरला असेल, किंवा त्याला नव्याने व्यवहार करायचा असेल, तर त्यावेळेस त्याला जमिनीचा सर्वे करायला लागतो, त्याला मोजणी आणायला लागते शासकीय पातळीवरती जाऊन, आणि मग त्याच्यामधून तुम्हाला पुढचा आर्थिक व्यवहार असेल, तुमचं अतिक्रमण असेल, कब्जा असेल, त्याला सोडवता येतो. पण आपली अवस्था इतकी वाईट अवस्था आहे की जर तुम्ही एखाद्या कोर्टमध्ये केस जर दाखल केली तर तुम्हाला 30-30 वर्षे 40-40 वर्षे न्याय मिळत नाही, आणि ती कोर्टामध्ये केस तशीच पडून राहते. आणि याही पलीकडे जाऊन जे आपल्या भारतीय व्यवस्थेमधले आहे, तुमचे वकील असतील किंवा न्यायव्यवस्था असेल, तिथं सगळे पैसे घेतल्याशिवाय काहीही काम होत नाही. आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे, आणि या निर्णयाअंतर्गत जवळपास महाराष्ट्र सरकारने 500 रोवर मशीन या खरेदी केलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की या रोवर मशीनची काय गरज आहे किंवा त्याची का आवश्यकता आहे, त्याच्याशिवाय मोजणी करता येत नाही का? तर या हल्ली जे आपण मोजणी करतो ते मॅन्युअली केली जाते, म्हणजे तुमच्या शेतामध्ये 2-3 माणसं येतील, ते टेप धरतील, ती मोजणी करतील, त्याच्या नोंदी घेतील आणि मग ते घेतील. आणि याचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला दरवेळेस जर काय व्यवस्था असेल, काय केस झाली असेल, तर तुम्हाला ती दरवेळेस मोजावी लागते, तुम्हाला दरवेळेस सिस्टीमला फेस करायला लागतं. पण आता या नवीन नियमानुसार किंवा नवीन तंत्रज्ञानानुसार ज्यावेळेस तुम्ही एखाद्या लँड सर्वेसाठी ॲप्लिकेशन कराल, आता हे हा ॲप्लिकेशनसुद्धा आता ऑनलाईन झाला आहे. तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन चलन भरायचं आहे, तुम्हाला एक ठराविक कालावधी देईल, त्या कालावधीमध्ये तुमच्या इथं मोजणी करणारे कर्मचारी येतील, ते मोजतील, आणि ते मोजणी केल्याच्या नंतर ते मोजणी अशा प्रकारे करतील की ते अक्षांश आणि रेखांशवरती कॉर्नेट्सवरती नोंदणी करतील. त्याच्यामुळं काय होईल, तुम्हाला जेव्हा केव्हा काही प्रॉब्लेम क्रिएट होईल त्यावेळेस मोजणी करायची गरज नाही, त्याचे फक्त कॉर्नेट्स ऑनलाईन सॅटेलाईट थ्रू चेक केले जातील. आणि त्याच्यामुळं काय होईल की दरवेळेस जो मोजणीचा जो कालावधी आहे, वेळ आहे, पैसा आहे, तो त्याच्यामध्ये वाचला जाईल. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने खूप हा स्तुत्य म्हणजे असा उपक्रम हाती घेतलेला आहे. आपण त्यांचं आणि याच्या अगोदर तर तेलंगणा असेल किंवा इतर जे राज्य शासन आहेत त्यांनी हे निर्णय घेतलेले आहेत, पण महाराष्ट्राकडून हे उशिरा घेण्यात आलेलं आहे. आणि जर आपण केस या तंत्रज्ञानामध्ये तुमच्या लँडचा सुयोग्य म्हणजे अतिशय उत्तम काटेकोरपणे त्याची नोंद घेतली जाईल, आणि नोंद ठेवल्यामुळं काय होईल की ज्यावेळेस तुम्ही 7/12 प्रिंट कराल, 7/12 तुम्ही नोंद घ्याल किंवा त्याची प्रिंट घ्याल, त्याच्यावरतीसुद्धा आता बारकोड स्वरूपामध्ये तुमच्या जमिनीचा नकाशा येईल. त्याच्यामुळं तुम्हाला एकदा 7/12 त्याचा नकाशा असं वेगवेगळं प्रिंट करण्याची आता बिलकुल आवश्यकता राहिलेली नाही. आणि हे डिजिटायझेशनच्या अंतर्गत उपक्रमामध्ये हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे, आणि त्याचा येणाऱ्या पिढीमध्ये खूप फायदा होईल. आणि दुसरं असं आहे की ज्या कोर्टामध्ये ज्या केसेस पेंडिंग राहत आहेत त्या नक्कीच निकाली निघतील, कारण बऱ्याच केसेस ह्या मोजणी किंवा सर्वे अंतर्गतच्या हा टप्पा पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला करता येईल. तर शेतकरी बांधवांनो, बघा आता एका तासामध्ये आता जमिनीचा सर्वे किंवा मोजणी करून आपल्याला मिळणार आहे. आता हे जे 500 नवीन जे रोवर खरेदी करण्यात आलेले आहे ते खूप अत्याधुनिक आहेत. अत्याधुनिक म्हणजे परदेशामधून मागवलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये जवळपास हा 50 कोटी रुपयाचा व्यवहार झालेला आहे आणि पारदर्शक आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होईल, तुम्हाला, मला किंवा सगळ्यांना काय फायदा होईल, तर त्याच्यामध्ये काय होईल की जमीन मोजण्याचा कालावधी हा जवळपास 25% वाचेल, वेळ 25% वाचेल, पैसे 25% वाचतील, आणि जो कर्मचारी वर्ग लागणार आहे मोजण्यासाठी तोसुद्धा 25% वाचेल. त्याच्यानंतर त्याची अक्षांश रेखांश म्हणजे कॉर्डिनेट्स जे असतील तर ते
कोऑर्डिनेट्स त्याच्यावरती एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस याच्यानुसार त्याची नोंद घेतली जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला दरवेळेस काही प्रॉब्लेम क्रिएट झाल्यास त्याला मोजण्याची बिलकुल गरज पडणार नाही. फक्त एकदा त्याचे कोऑर्डिनेट्स चेक केले की तुम्हाला त्याची नोंद पाहता येईल, कुठेही त्याची नोंद तुम्हाला पाहता येईल. आणि हा जो सर्वे आहे हा वन टाईम आहे, एकदा झालं की तुमचं काम आणि त्याचं मूल्यमापन होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जो शेतकरी आहे त्याला जे सरकारी बाबूशाही असेल त्यांना पैसे द्या, त्यांचे हात पाय जोडा, आणि त्याच्यानंतरही तुमच्याकडून पैसे घेतल्याशिवाय तुमच्याकडे येणार नाहीत. यापासून अशी शक्यता आहे की यापासून आपली महाराष्ट्र शासना महाराष्ट्र राज्यामधील जे आपले शेतकरी आहेत, नागरिक आहेत, जे मोठमोठे प्रोजेक्ट होतात या सगळ्यांची याच्यामधून सुटका होणार आहे. आणि मित्रांनो, जी जमीन मोजणीचा जो फॉर्म्युला जो आहे ते भारतीय लोकांना खूप वर्षापासून अवगत आहे. अगदी तुम्ही शिवाजी महाराजांच्या कालखंडाच्या अगोदर जरी गेलात तरी खूप चांगलं तंत्रज्ञान भारतामध्ये अस्तित्वात होतं, पण या काय भ्रष्ट आताच्या कालावधीमुळं त्याच्यामध्ये खूप साऱ्या केसेस पेंडिंग राहिल्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वाढ होत गेली. जवळपास दरवर्षी 30% नव्याने त्याच्यामध्ये वाढ होते. आणि मी सांगितल्याप्रमाणेच आता आपण सातबाऱ्यावरतीसुद्धा आपली त्याची नोंद होणार आहे. जर 2022 जर आपण सर्वे जर बघितला, लँड सर्वे ऑफ इंडिया, तर त्यामध्ये जवळपास 5 करोड, म्हणजे जर आपण त्याला पर्सेंटेज वाईज बघितलं तर 4.7 कोटी केसेस ह्या पेंडिंग आहेत. 87% ह्या तुमच्या जिल्हा पातळीच्या न्यायालयामध्ये आहेत, 12% जास्त हायकोर्टामध्ये आहेत. आणि त्याच्यामधल्या काही जवळपास 2 लाख केसेस ह्या 30 वर्षापासून न्यायालयामध्ये प्रत्यक्षमध्ये आहेत. हे अशा प्रकारे तुमच्या जमिनीचा नकाशा येईल. आणि त्याच्यामध्ये जवळपास 12 स्टेशन्स अंतर्गत त्या 500 रोवरची त्यांची म्हणजे लँडिंग केलं जाईल, त्यांना ठेवलं जाईल आणि तिथून ते ऑपरेट केलं जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली माहिती, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, तर तुम्ही याला लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि तुम्ही माहिती शेअर केल्या